गुड गुड आफ्टरनून व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू ऑल ऑफ माय डियर मुक टीचर्स यशे दला औरंगाबाद हॅज गिव्हन असं नोटिफिकेशन्स प्रादेशिक विद्याप्राधिकरण औरंगाबाद यांनी काल एक सूचना दिलेली आहे तर ही सूचना अशी आहे आपल्याला फेज वन फेज टू व फेज थ्रीमध्ये जे आपण व्हिडिओ अपलोड करणार होते तर ते आता तूर्त थांबवलेलं आहे तर त्या व्हिडिओच्या ऐवजी त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं पाठ टाचण आपल्याला अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे पाठ टाचण म्हणजे फेज वनला जी काही आपण ॲक्टिव्हिटी कंडक्ट केलेली असेल किंवा करणार असू तर तिचं पाठ टाचण आपण तयार करायचं आहे फेज टूमध्ये पण एखादी एक ॲक्टिव्हिटी एखाद्या एक ॲक्टिव्हिटीचंच पाठ टाचण तयार करणार आणि फेज थ्रीजमध्ये सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटीचं पाठ टाचण तयार करायचं आहे आणि हे सर्व काही कशा पद्धतीने आपण करतो आहोत ते आपण बघूया आता इकडे बघा प्लीज या ठिकाणी ना रा औरंगाबाद यांनी ॲक्टिव्हिटी प्लॅन टेम्पलेट आपल्याला दिलेला आहे हा एक रिकामा फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आपण आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे झेरॉक्स किंवा कॉम्प्युटर सेंटर सगळे बंद आहेत त्यामुळे घरीच एखाद्या कागदावर वहीवर आखून घ्या असं जास्त नमुना एक आखून घेऊया आपण ओके नमुना आखल्यानंतर मी आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची एक सॅम्पल फॉर्मॅट तयार केलेला आहे ॲक्टिव्ह टायटल तर ताइट ॲक्टिव्ह ताइट टायटलमध्ये मी घेतलेले आहे डायलॉग त्यानंतर त्यानंतर लेवल लेवलमध्ये घेतलं आहे ले प्री इंटरमिडिएट किंवा इंटरमिडिएट लेवल जी असते ना ती विद्यार्थ्यांची पातळी असते जर पहिली दुसरी असेल तर बिगिनर तिसरी चौथी पाचवी असेल तर प्री इंटरमिडिएट आणि सहावीसातवी आठ सातवी आठवी असेल तर इंटरमिडिएट त्यानंतर पुढे काय लिहिलं आहे क्लास क्लास तुमचा कोणता आहे आता या ठिकाणी मी तिसरी ते पाचवी सहावी सातवी आठवी घेतलेला आहे कारण डायलॉग लावची ॲक्टिव्हिटी आहे लर्निंग आउटकम आता लर्निंग आउटकम जर बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी आपण म्हणजे ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्यानंतर कोणती अध्ययन निष्पत्ती प्राप्त होणार आहे ते आता आपण लिहिणार आहोत या ठिकाणी तीन ॲक्टिव्ह uh, तीन लर्निंग आउटकम्स दिलेले आहे टू एनेबल द स्टुडंट्स टू फ्रेम द डिफरंट क्वेश्चन्स ऑन वेरियस सिच्युएशन्स नंबर टू द टू एनेबल द स्टुडंट्स टू रीड द डायलॉग्स आणि नंबर थ्री टू डेव्हलप द स्पोकन इंग्लिश ऑफ स्टुडंट्स ओके म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कुठलेही कोश सिच्युएशन असेल तर कुठल्याही प्रकारचे प्रश्न तयार करता आले पाहिजे असं नंबर एकमध्ये सांगितलं आहे नंबर टूमध्ये काय आहे टू एनेबल द स्टुडंट्स टू रीड पीय डायलॉग्स म्हणजे त्या विद्यार्थ्यांना डायलॉग वाचन करता आला पाहिजे आणि नंबर तीन टू डेव्हलप द दे स्पोकन फ्लुएन्सी ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांची इंग्रजी बोलण्याची स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला पाहिजे ओके okay. आता पुढे जाऊया लँग्वेज स्किल्स लँग्वेज स्किल्समध्ये लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग श्रवण भाषण वाचन लेखन या ज्या काही क्षमता असतात या पद्धतीनेच आपण घेणार आहोत कोणतेही घ्या लिसनिंग घ्या स्पीकिंग रीडिंग रायटिंग म्हणजे ती तुम्ही जी ॲक्टिव्हिटी कंडक्ट करणार आहात ना तर त्याच्यामध्ये कोणते स्किल डेव्हलप होतात ते तिथे लिहायचं आहे टाईम आता वेळ किती लागतो एक दहा मिनटं पंधरा मिनटं वीस पंचवीस मिनटं अर्धा तास प्रत्येकाचं वेगवेगळे येऊ शकतं मटेरियल रिक्वायर्ड आता या ठिकाणी आपल्याला कोणतं मटेरियल पाहिजे आहे म्हणजे साहित्य काय लागणार आहे मी इथे काय घेतलं आहे कार्डशीट पेपर कलर पेन आणि मोबाईल मोबाईल पण घेतलेला आहे कारण विद्यार्थ्यांचं डायलॉग्स मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो आहे त्यानंतर घेतलं आहे इंटरॅक्शन पॅटर्न आता इंटरॅक्शन पॅटर्नमध्ये काय असतं की तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी ती कोणत्या प्रकारे कंडक्ट करणार आहात म्हणजे इंडिव्हिज्युअल <coughs> घेणार आहात का पेअरवर्क घेणार आहात का ग्रुपवर्क घेणार आहात <coughs> इंडिव्हिज्युअल म्हणजे एकाच विद्यार्थ्याला पॅरवर्क म्हटलं तर जोडीजोडीने आणि ग्रुपवर्क म्हटलं तर गटामध्ये ते काम आपण देणार आहोत अशा पद्धतीने आता इथे जी मी डायलॉग ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे तर तिचं काम आपण इंट्रॅक्शन पॅटर्न आहे फक्त पॅरवर्क म्हणजे जोडीजोडीमध्ये बरं पुढे आपण बघूया आता प्रोसिजर आता प्रोसिजर म्हणजे त्या ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंडक्ट जशी करतात तर ती कशी असणार आहे तर या ठिकाणी नंबर वन टीचर स्टुडंट्स टू फॉर्म द ग्रुप ऑब्लिक पॅर्स म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना ग्रुप करण्यासाठी सांगतील नंबर टू ही ऑब्लिक शी राईट्स द सम डायलॉग्स टॉपिक्स ऑन द बोर्ड म्हणजे आपल्या ते काहीतरी विषय लिहतील काहीतरी सिच्युएशन त्या ठिकाणी लिहतील नंबर तीन टीचर आुडंट्स टू सिलेक्ट वन टॉपिक हा शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील की एक विषय तुम्ही निवडून घ्या नंबर चार ही शी आज देम टू प्रिपेअर ऑर टू राईट द सेवन टेन डायलॉग्स रिलेटेड टू गिवन टॉपिक्स पब्लिक सिच्युएशन म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील की तुम्ही ना साधारणतः सात आठ वाक्य तयार करा सात दहा वाक्य तयार करून टाका नंबर पाच ग्रुप ग्रुप ऑब्लिक पेअर्स डिस्कस अमंग देम द्यामस आणि सर्व विद्यार्थी एकमेकांमध्ये म्हणजे ग्रुपमध्ये जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत ना ग्रुपमध्ये किंवा पेअरमध्ये म्हणजे जोडीजोडीमध्ये ते एकमेकांशी चर्चा करतील आणि काहीतरी वाक्य तयार करतील नंबर सहा आफ्टर दॅट टू थ्री फेअर्स कॅन प्रेझेंट देअर डायलॉग्ज टू द क्लासरूम टू द होल क्लास म्हणजे मग त्याच्यानंतर काय होईल की दोन तीन अशा जोड्या चांगल्या प्रकारे तयार होतीलच चांगली प्रॅक्टिस दिल्यामुळे आणि ते आपलं ग्रुपवर्क त्या ठिकाणी प्रेझेंट करतील नंबर सात आता दिलेला आहे की टॉपिक इज कन्वर्सेशन बिटवीन स्टुडंट अँड स्टुडंट म्हणजे दोन विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी कन्वर्सेशन घेतलं आहे एकाचं नाव आहे गणेश आणि दुसऱ्याचं नाव आहे रमेश गणेश अँड रमेश आर फ्रेंड्स दोघं मित्र आहेत तर गणेश गणेश काय म्हणतो गणेश सेज गुड मॉर्निंग रमेश रमेश एज व्हेरी गुड मॉर्निंग टू यू देन गणेश सेज हाऊ आर यू रमेश सेज आय एम फाईन थँक यू गणेश सेज वेअर डू यू लू रमेश सेज आय लिव इन कंधाने गणेश सेज हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव रमेश सेज आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर ओके सेज वॉट इज युअर हॉबी रमेश आय लाईक ड्रॉइंग अँड ड्रॉइंग इज माय हॉबी म्हणजे या पद्धतीने एक छोटंसं कन्व्हर्सेशन मुलं करू शकतात आणि पुढे आता आपण बघूया व्हेरिएशन हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे व्हेरिएशन यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही त्याच पद्धतीने न कंडक्ट करता काहीतरी नवीन सिच्युएशन तुम्ही वापरू शकतात का असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे काहीतरी नाविन्य आहे काही ॲक्टिव्हिटीमध्ये तर इथे असं लिहिलेलं आहे की हो यस टीचर मे चेंज धीस ॲक्टिव्हिटी बाय प्रॅक्टिसिंग डिफरंट सिच्युएशन म्हणजे शिक्षक काय हो नवीन विषय बदलून विषयसुद्धा बदलू शकतात आणि या प्रकारची ॲक्टिव्हिटी ते चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकतात मग आपण आता नेहमीच आपण आपल्या शिक्षण परिषदेमध्ये ही ही ॲक्टिव्हिटी घेत असतो नंबर वन ऑन द प्लेग्राऊंड म्हणजे प्लेग्राउंड हा विषय दिल्यानंतर कन्व्हर्सेशन करू शकतात मुलं नंबर टू इन द मार्केट नंबर तीन आ, इन द इन द लायब्ररी आणि नंबर फोर दिलं आहे इन द हॉस्पिटल ओके या पद्धतीने आपण लिहावं म्हणजे हेच नाही परंतु या पद्धतीने तुम्ही जी ॲक्टिव्हिटी कंडक्ट करणार आहात जे काही घेणार आहात तसं लिहिणं अपेक्षित आहे आणि खाली शिक्षकाची स्वाक्षरी करण्यात यावी आता हे हे होईल तुमचं पाट्टाचन मग आता हे काय करायचं आहे अपलोड करायचं आहे तुमच्या मूक पोर्टलला अपलोड करायचं आहे तर कसं तर आता या ठिकाणी शेअर बटनावर आपण क्लिक करणार आहोत शेअर शेअर बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता सेव्ह टू ड्राईव्ह म्हणजे एक नंबरला सेव्ह टू ड्राईव्ह इथे आलेला आहे जस्ट इथे बघा सेव्ह टू ड्राईव्ह म्हणजे हे जे काही बटन आहे ना या बटनालाच आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओके आता आपण या ठिकाणी क्लिक करूया सेव्ह टू ड्राईव्ह म्हणजे तुमचं जे गुगल ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी तुम तो फाईल अपलोड होणार आहे आता मी इथे काहीतरी नाव टाकतो कॅन्सल करून घेऊया हिचं नाव आपण टाकूया मूक आ, फेज मूक फेज वन मुक्क फेज वन लेसन प्लॅन एल ई डबल एस ओ एन लेसन प्लॅन ओके मूक फेज वन लेसन प्लॅन या ठिकाणी मी कुठेतरी वयवर बाजूला लिहून ठेवतो की मी याचं नाव काय दिलेलं आहे मूक फेज वन लेसन प्लॅन एका कागदावर मी असं नाव लिहून हो ठेवलेलं आहे आणि इथे मग आपण काय करणार आहोत सेव्ह करणार आहोत सेव्ह या बटनावर या ठिकाणी आपण बघू शकतात क्लिक करायचं आहे जस्ट या बटनावर आपण काय करूया क्लिक करणार आहोत ओके आणि नंतर आपल्याला असं गोल 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 चक्री दिसताना दिसतं आहे ओके म्हणजे ती फाईल जी आहे ती गुगल ड्राईव्हला आता सेव्ह झालेली आहे आपण आता बघूया या ठिकाणी पहिले बाहेर निघूया Okay, ये में ये ओके ही झाली आपली मेन स्क्रीन म्हणजे होमस्क्रीन या ठिकाणी आल्यानंतर इथे गुगल ड्राईव्ह आहे जे बघा गुगल ड्राईव्ह ओके इथे आहे गुगल ड्राईव्ह याच्यावर आपण काय करूया क्लिक करूया गुगल ड्राईव्ह आता ओपन होईल आणि जी आपली फाईल होती मूग फेज वन लेसन त्या नावाची फाईन होती या ठिकाणी आपण बघू शकता थोडंसं अस्पष्ट दुर्घट असं दिसतं आहे ओके नो प्रॉब्लेम मग हा जो काही बाण आहे ना हा बाण अप अपसाईडला आहे तर त्यावर क्लिक करायचं एक मिनटं या ठिकाणी बघा हा जो काही बाण आहे या बानावर आपल्याला क्लिक करायचं आहे कारण ही जी फाईल आहे ना ही फाईल आपली काय व्हायला पाहिजे अपलोड व्हायला पाहिजे ओके मी या बानावर क्लिक करतो बघा ते गोल गोल चक्री फिरते आहे अपलोडिंग असं नाव आलेलं आहे ओके म्हणजे फाईल आता काय झालेली आहे ती सेव्ह झालेली नाव काय तिचं मुख फेज वन <coughs> मुख फेज वन आपण बघूया इथे मुख फेज वन तुम्ही फोल्डर सुद्धा करू शकू शकता या ठिकाणी डायरेक्टली मुख फेज वन लेसन प्लॅन ओके बघा या ठिकाणी ही फाईल दिसते आपल्याला बघा आता या ठिकाणी फाईल दिसते मूक फेज वन लेसन प्लॅन म्हणजे जी, जी फाईल आपल्याला आता मूकच्या फेज वनमध्ये जी अपलोड करायची आहे ती फाईल या ठिकाणी आपल्याला गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह झालेली दिसते ओके मग मी काय करणार आता हे जे तीन टिंब आहे इथे शेजारी जे तीन टिंब दिसतात बघा आता हे तीन टिंब कुठे दिसतात बघा ओके म्हणजे या फाईलच्या एकदमच समोर हे जे तीन टिंब आहेत या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल ओके <coughs> मग आता ह्या स्क्रीनमध्ये ना या स्क्रीनमध्ये लिंक शेअरिंग ऑफ आहे म्हणजे या ठिकाणी एक मिनटं काळजी प्रोग बघा का। लिंक शेअरिंग ऑफ आहे हे जे काही बटन आहे ना इथं हे बटन जे दिसतंय तुम्हाला तर हे ऑफ आहे मग ते आपल्याला काय करावं लागेल ऑन करायचं आहे मग ऑन करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करणार आहोत ओके असा मेसेज येईल टर्निंग ऑन लिंक शेअरिंग लिंक शेअरिंग टर्न ऑन अँड लिंक कॉपीड म्हणजे आता ते ऑन झालेलं आहे ओके नो प्रॉब्लेम मग आता आपली मूक फेज वन लेसन कुठे होती हां इथे ठीक आहे मग या तीन टिंबांवर आपण पुन्हा क्लिक करणार आहोत इथे आणि बघा आता याच्यामध्ये बघा लिंक शेअरिंग ऑन झालेलं आहे बरं इथे जे आहे ना हे बघा लिंक शेअरिंग ऑन झालं पहिले ऑफ होतं आता ऑन झालेलं आहे त्यामुळे आता आपण कॉपी करायला काही प्रॉब्लेम नाही आपण आता त्या फाईलची लिंक कॉपी करू शकतो ओके मग इथं खाली कॉपी लिंक आलेलं आहे कॉपी लिंक नावाचं इथं टॅब दिसते आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतात या ठिकाणी कॉपी लिंक अशी टॅब आहे मग या टॅबवर काय करायचं आपण क्लिक करायचं जस्ट क्लिक ओके क्लिक केल्यानंतर असं मॅसेज आहे लिंक कॉपी फॉर लिंक कॉपी टू क्लिप बोर्ड असा मॅसेज येणं गरजेचंच आहे असा मॅसेज लिंक कॉपी लिंक झालेली आहे ओके नो प्रॉब्लेम लिंक झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या टी टीचर पॅनलला म्हणजे uh, मुक मूक पोर्टलला जाणार मग टीचर पॅनलला जाणार आणि तिथे अपलोड व्हिडिओ अशा नावाची एक टॅब आहे जस्ट आता माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे का बघ तुम्ही अपलोड व्हिडिओ ठी हां ओके हां ही एक टॅब म्हणजे अशा प्रकारे टीचर पॅनल ओपन होईल आणि तिथे अपलोड व्हिडिओ ही जी काही टॅब दिसते आपल्याला अपलोड व्हिडिओ बस या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हे आणि अपलोड व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर मग मग आपल्या सर्वांना एक फाईल ओपन होईल जस्ट इज वेट अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी स्क्रीन दिसेल त्या स्क्रीनमध्ये गेल्यानंतर फाईल टाईप ते विचारतील टेक्स्ट फाईल करायची का व्हिडिओ फाईल आता व्हिडिओ फाईल तर औरंगाबाद यांनी काय केलेलं आहे सध्या तूर्त बंद केलं त्याच्यामुळे टेक्स्ट फाईल म्हणजे डॉक्युमेंट फाईलच आपल्याला अप अपलोड ला अप करावं लागेल या ठिकाणी क्लिक करूया आपण ओके निया रंगामध्ये आपल्याला क्लिक दिसतं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर जी आपल्याला लिंक कॉपी करायची होती ना कॉपी तर तिथे शेजारीच एक छोटंसं असं टॅब बटन असतं कॉपी लिंक किंवा लिंक असं नाव असतं तिथे तर तिथे बटन बोट असं दाबून ठेवायचा आणि बोट दाबला की मग ए, मग एक दोन तीन सेकंद बोट दाबल्यानंतर तिथं पेस्ट येईल आणि त्या पेस्टवर क्लिक केलं की तुम्हाला तिथल्या थीथ तिथं ती थी व्हिडिओ लिंक त्या ठिकाणी ऑप आलेली दिसेल आणि तेवढं झाल्यानंतर फ मग नंतर, नंतर तुम्ही सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे म्हणजे ते सबमिट करून द्यायचं एकदा सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ सक्सेसफुल अपलोड केलेला आहे असं अशी स्क्रीन दिसेल एक मिनटं मी बघतो इथं व्हिडिओ अपलोड सक्सेसफुल कसं होतं ते म्हणजे व्हिडिओ अपलोड आहे ना सक्सेसफुल येतोच या ठिकाणी बघा हां औ सॉरी ही डिलेटेडची दिसते व्हिडिओ अपलोड फाईल अपलोडेड सक्सेसफुल यस फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल म्हणजे तुमचा फेज वनचा फेज वनचं जे डॉक्युमेंट होतं त्या ठिकाणी ते अपलोड झालेलं आहे ओके आता त्याच्यानंतर फेज टूचं याच पद्धतीने फेज टू करायचं आहे आणि याच पद्धतीने फेज थ्री पण करायचं आहे लिहिताना शक्यतो एकाच कागदावर जर सगळं सगळे फॉर्मॅट जर घेतला तर फार सोयीस्कर कारण ॲक्टिव्हिटी टायटलपासून ते व्हेरिएशनपर्यंत एकाच पानावर जर घेतला तर आपल्याला एक सिंगल फोटो आ, सिंगल फोटो काढता येतो आणि तोच फोटो आपण गुगल ड्राईव्हला अपलोड करतो जर कसं असेल पाठपोड जर घ्यायचं म्हटलं ना तर मग पी डी एफ करावे लागेल मग मग ते पी डी एफ पी डी एफ पण अपलोड होते पण मग ते वेगळं स्किल आहे पण ती पी डी एफ करा मग पुन्हा ते कॅम्प स्कॅनरमध्ये जा तेवढ्या गोष्टी करण्यापेक्षा एका सिम्पल कागदावरचं केलेलं केव्हा हो योग्य आणि जे आपले काही टेक्नोसेवी टीचर्स आहेत ना त्यांच्यासाठी मी एक वेगळी इन्फॉर्मेशन देणार आहे असं काही प्रॉब्लेम नाही पण प्लीज तीस तारखेपर्यंत आपल्याला ते काम करणं गरजेचंच आहे ओके थँक्यू